मोठी बातमी आपल्या हाती येत आहे, ती म्हणजे साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट या परिसरामध्ये ट्रक, चार चाकी आणि दुचाकी यांचा गंभीररित्या अपघात झालेला असून यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झालेला आहे। सातारा शहरामध्ये शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील सेवा रस्त्यावरती वाहनांचा तिहेरी अपघात झालेला आहे। कोबी घेऊन जाणारा ट्रक, चार चाकी आणि एका दुचाकीचा मोठा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये दुचाकी चालक हा जागीच ठार झाला असून 5 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावरती हा अपघात झाला। कोल्हापूरहून पुण्याकडे कोबी घेऊन जाणाऱ्या ट्रकने चार चाकीला आणि दुचाकीला ह्या तिहेरी अपघातामध्ये धडक दिली। या अपघातानंतर चार चाकी गाडी ही शेजारील उभ्या असलेल्या पत्र्यावरती जाऊन आदळली। चार चाकी गाडीचे हे मोठे नुकसान झालेले आहे। घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले असून वाहतूक ठप्प झालेली होती, परंतु पोलिसांनी वाहतूक सुरळीत केलेली आहे। या अपघातामध्ये दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे। अपघात पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली होती। कराडवरून इकडून सर्व्हिस रोडनं घरी जाण्यासाठी येत होतो आणि कोल्हापूरच्या दिशेने इकडं पुण्याकडे कंटेनर भाजीचा लोड चाललेला, त्याचा ताबा सुटल्यामुळे तो इकडं डिवायडर तोडून सर्व्हिस रोडला आला आणि माझी गाडी आणि इतरांचे सगळे सर्व्हिस रोडचे गाड्यांना कणका देऊन ते कंटेनर पलटी झाला। लागले तुम्हाला किरकोळ जखमी झालो आहे आम्ही। किती जण आहेत? कोणकोण? हा, गाडीमध्ये कोण? मुलगा होता आणि पुणे जाणाऱ्या मार्गावर आयशर कंपनीचा ट्रक कोबी भरून चालला होता। पर्ण हॉटेलच्यासमोर त्याचा ताबा सुटल्यामुळे तो सर्व्हिस रोडला येऊन कराड ते ह्या मार्गातून सर्व्हिस रोडवरून साताऱ्याकडे चालला असता टाटा टियर या गाडीला डायरेक्ट त्यांना ठोकर मारल्यामुळं आतील 5 इसम किरकोळ जखमी झालेले आहेत आणि त्याच्यासमोरच एक पादचारी किंवा मोटरसायकलवर जाणारा इसम जागेवरच मयत झालेला आहे। त्या अनुषंगानं तपास चालू आहे।